मंडळी, आपण सर्वांना माहिती आहे भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर श्रेष्ठ समजली जाते आणि या संस्कृतीमध्ये संगीत, नृत्य, गायन असे विविध प्रकार येतात. खरं तर आज आपण विचार केला तर संपूर्ण विश्वामध्ये विश्वातील मानव हा एकमेकांशी भांडतो आहे. जगाजगामध्ये अनेक प्रकारची युद्ध होत आहेत आणि त्यामध्ये या अशांततेतून सामाजिक शांतता जी आहे ती धोक्यामध्ये आलेली आहे. त्याला सावरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु खऱ्या अर्थाने जे प्रयत्न केले जातात ते संगीत कलेच्या माध्यमातून. पंडित रविशंकर यांनी आपल्या अथक परिश्रमातून ज्या रचना तयार केलेल्या आहेत, संगीतबद्ध केलेल्या आहेत, त्याच्यातून त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे. आणि पंडित रविशंकरांसारख्या अनेक दिग्गजांनी भारतभूमीच्या रक्षणासाठी आपल्या रचनातून योगदान दिलेलं आहे. पंडित रविशंकर यांच्या ज्या रचना दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने संग्रहित केलेल्या आहेत त्या आपल्यासमोर पुन्हा एकदा सादर करीत आहोत. I think every musician, when he performs, he goes through that experience. When we perform, we forget our religion, our caste, our nationalities. We are human beings. And the music, musicians, and the listeners, they become one. And if we can prolong
that experience, we can create a better world. And these days, the amount of money that is being spent on the arms and ammunition, creating more destructive arms, a fraction of that is spent in bringing people together through music, through art, through poetry. I think we can create a better world. मैं यहाँ आपसे ये कहने नहीं आया हूँ कि हमें एक होना है, हमें आपस में लड़ना झगड़ना नहीं है. मैं ये एक्नॉलेज करने आया हूँ कि मैं हिंदुस्तानी हूँ. मैंने इस धरती पर जन्म लिया और मैं हिंदुस्तानी होने के अलावा और कुछ नहीं हो सकता. चाहे मैं अमेरिका में प्रोग्राम बजा रहा हूँ या लंदन में ऑर्केस्ट्रा के साथ काम कर रहा हूँ या कुछ भी कर रहा हूँ, लेकिन मैं हिंदुस्तानी हूँ. आपकी तरह और आप जैसे लाखों करोड़ों लोगों की तरह. ये एक चीज़ है जो हमें सोचना है कि हम सब हिंदुस्तानी हैं. मैं एक ऐसा काम करता हूँ जो कि सेक्युलरिज्म का सबसे बड़ा एक एग्ज़ाम्पल है. संगीत. संगीत हमारा मंदिरों से निकला और मंदिरों से निकल कर ग्रेट सूफ़ी हज़रत अमीर खुसरो ने उसको एक नया रंग दिया और सेक्युलर म्यूज़िक के फॉर्म में हमने ख़याल म्यूज़िक और उसके बाद इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक बजाया गया. हम सब एक तरीके से संगीत के माध्यम से हम सरस्वती के पुजारी हैं, गणेश जी के भक्त हैं. और हम मैंने हमेशा हमारे मेरे पिताजी को कहते सुना, जब भी किसी ने कहा कि आपने आज कितना अच्छा बजाया, तो उन्होंने हमेशा ये कहा बस सरस्वती की पूजा की है. तो ये सब सुनकर और ये सब देखकर मैं बड़ा हुआ हूँ. मैं अपने आप को किसी हिंदू, किसी मुस्लिम, किसी क्रिश्चियन, किसी से अलग नहीं समझता. हम सब एक ही किताब के पर्चे हैं और एक ही कहानी के लव्स हैं, कैरेक्टर्स हैं. और हमें अपना ये एक जो कैरेक्टर है भूलना नहीं चाहिए. हम हिंदुस्तानी हैं. जवासी अच्छा,
कोणत्याही प्रकारची कला अवगत करायची असेल तर साधना करावी लागते, आणि सरस्वतीची साधना केली की आपल्याला कोणत्याही प्रकारची कला सहज प्राप्त करता येते. अनेक दिग्गजांनी अथक परिश्रमातून या कलेला आपलंसं केलेलं आहे, आणि या कलेच्या माध्यमातून मानवतेला शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर आपण बघितलं जगाच्या पाठीवर भारतीय कलाकार इतके महान आहेत की त्यांनी आपल्या कलेचा वारसा जगाच्या पाठीवर कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलेला आहे, आणि जगाच्या नकाशावर असणाऱ्या कलाक्षेत्रामध्ये आपला वेगळा आगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्यात संग्रहित केलेल्या रचना आपण ऐकूया. When I was approached for this project, I was very happy to get all these wonderful dancers, musicians and singers together and put up this show. Considering this terrible time that we are going through, the whole turmoil and disturbance and disharmony, where everybody seems to have lost this sanity, I felt that we could contribute something through dance and art form. I thought we could contribute something in the form of dance and music, which would be, or rather could be also called as the, which could also be termed as the call for peace and harmony. DJ
हिंसा द्वेष लोभ क्रोध हमसे छीन लीजिए मन में प्रेम शांति भर दी
या दिग्गज महान कलाकारांनी आपल्याला एक चांगला संदेश दिलेला आहे की प्रत्येकाने आनंदी जीवन जगलं पाहिजे, कारण की संगीत हे आपलं जीवन आहे. मुस्कराते रहो, गुणगुणाते रहो, जीवन संगीत आहे. स्वर सजाते रहो, स्वर सजाते रहो, स्वर सजाते रहो.